नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आत्ता माझ्याबरोबर आहेत संजय जाधव, ज्यांना आपण डिरेक्टर म्हणून तर ओळखतोच पण लग्न मुबारक म्हणून तुम्ही पहिल्यांदा एक ॲक्टिंगमध्ये आलायत, काय सांगाल? मला मजा येते, मला खूप मजा येते. आणि असा कोणी विचार केला नव्हता माझ्याबद्दल, मी पण विचार केला नव्हता. सो आय एम रिली ग्रेटफुल सागर आणि चेतन, त्यांनी माझ्याबद्दल असा विचार केला आणि माझ्यावर रिस्क घेतली. सो आय एम रिली ग्रेटफुल टू दॅम. पण मला खूप मजा येते की पोस्टरवर पण मी दिसतो आहे, सेंटरला आहे आणि मी. सो असं होत नाही हो आपल्या आयुष्यात, असं झालं आहे तर मला मजा येते. बरं, एखादा डिरेक्टर, दुसरा डिरेक्टर तुम्हाला डिरेक्ट करत होता तर ते फिलिंग कसं होतं? की म्हणजे आधी तर तुम्ही सगळ्यांना डिरेक्ट करत होतात पण आता ते कमांड किंवा काय? नाही, डिरेक्टर म्हणून कसं होतं ना की डिरेक्टर म्हणून कॅप्टन ऑफ द शिप आणि बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ती हॅट ज्यावेळी येते ना, ती हॅट खूप खूप काही गोष्टी घेऊन येते. एकतर स्ट्रेस घेऊन येते, टेन्शन घेऊन येते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी दुसऱ्या कोणाच्या तरी डोक्यावर होत्या आणि माझ्या डोक्यावर काही नव्हतं. मला टेन्शन द्यायचं होतं आणि त्याला टेन्शन घ्यायचं होतं. सो मला ही फेजच खूप महत्त्वाची वाटत होती की कोणीतरी टेन्शन घेतं आहे आणि मी टेन्शन देतो आहे. सो मी जेवढे टँट्रम्स देऊ शकतो तेवढे द्यायचा प्रयत्न केला आहे डिरेक्टरला. जे मला आत्तापर्यंत झेलायला लागलं आहे ते मी सगळं एका फिल्ममध्ये करून घेतलं आहे. मी प्रत्येक शॉटनंतर व्हॅनिटीमध्ये जाऊन बसलो आहे, मी प्रत्येक शॉटनंतर मेकअप टचअप सगळं केलं आहे. आणि वेल, जोक्स अपार्ट, पण सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आय ऑलवेज रिस्पेक्ट वेन आय यूज टू डू सिनेमॅटोग्राफी. मी कधीच डिरेक्शनमध्ये इंटरफेअर करायचो नाही. वेन आय यूज टू डू डिरेक्शन, मी कधी सिनेमॅटोग्राफीमध्ये इंटरफेअर करायचो नाही. सो आय एम अ कम्प्लीट प्रोफेशनल पर्सन. मला माहिती आहे की जर हे करायचं आहे तर आपण हे करायला आलो, आपल्याला हे करायला पाहिजे. सो आय वॉज डुईंग दॅट. एका गाण्यात तुम्ही आम्हाला दिसलायत एकदम मस्त फ्री होऊन, तुम्ही डान्स केला आणि आम्हाला सगळ्यांना बघून पण ते एकदम मजा आली. तुम्हाला कसं वाटलं डान्स करताना? मला मजा आली खूप, कारण एकतर उमेश जाधवने कोरिओग्राफी केली. उमेश जाधव इज व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइंड, तर त्याची कोरिओग्राफी होती आणि सो खूप फॅमिलियर वातावरण होतं, त्यामुळे तसं काही स्ट्रेस नव्हता. आणि ऑडिओ तो इतका सुंदर आहे ना साई पियुषचा, की त्याच्यावर तुम्ही गाणं ऐकलं की तुम्ही थिरकायला लागता, तुमचे पाय ठेका धरायला लागतात. सो असं काहीतरी गाणं ज्यावेळी ज्या गाण्यावर मला परफॉर्म करायचं होतं आणि माझ्यावर पिक्चराइज होणार होतं. सो एका आर्टिस्टला काय पाहिजे असतं, प्रत्येक आर्टिस्टला हेच हवं असतं जे मला मिळत होतं. सो आय वॉज एन्जॉईंग दॅट. तुमच्या कॅरेक्टरबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे या फिल्ममधलं. इरफानचं कॅरेक्टर प्ले करतो मी. नावाने मुस्लिम असलं तरी यू कॅन से, म्हणजे ही फिल्म बघितल्यावर ज्याने ज्याने फिल्म पाहिली त्यातल्या बऱ्याच लोकांनीच खूप चांगली कमेंट दिली की हा मुस्लिम मावळा आहे, यु नो. सो मला खूप आवडलं ती फ्रेज की मुस्लिम मावळा आहे. सो असं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टरमध्ये सगळं, या कॅरेक्टरमध्ये इमोशन्स आहेत, ॲक्शन आहे, थ्रिल आहे, म्युझिक आहे आणि अजून काय हवं असतं ना प्रत्येक कॅरेक्टर, जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत ते सगळे या कॅरेक्टरमध्ये आहेत. पीपल विल वेट फॉर दिस कॅरेक्टर टू कम ऑन स्क्रीन. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आत्ताच आपण बघितलं संजय जाधवने किती छान त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, तर लग्न मुबारक आपण सगळे नक्कीच बघूया. थँक्यू.